Hi friends, this is Shravani. Welcome to the class of science. Today we are going to learn the fifth chapter, that is heat. Before start the video, click on this icon and subscribe my channel. Also like my video. So let's start our fifth chapter, that is heat. First of all, what is mean by heat? Heat is the nothing but the form of energy. आता प्रीवियस स्टैंडर्ड्स मध्ये आपण हीट रिलेटेड खूप सारे कांसेप्ट बघितले आहेत, जसे की हीट चे डिफरेंट टाइप्स, त्याबरोबर हीट ट्रान्सफर चे डिफरेंट टाइप्स आणि एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन चे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण केलेले आहेत. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेटचा हीटवर काय परिणाम होतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि हीट ही टेम्परेचरमध्ये मेजर करतात हे तर सगळ्यांना माहिती आहे ना. आणि ती पण आपण कशाच्या साह्याने मेजर करतो, तर थर्मामीटर साह्याने. ठीक आहे, आता या वर्षी आपल्याला खूप साऱ्या नवीन कन्सेप्ट शिकायचे आहेत. तर आपली फर्स्ट कन्सेप्ट आहे लॅटन हीट. आता लॅटन हीट आपल्यासाठी नवीन कन्सेप्ट आहे, त्यामुळे ही आपण एका एक्सपेरिमेंटच्या साह्याने समजून घेऊयात. लॅटन हीटकडे जाण्याअगोदर आपण बेसिक कन्सेप्ट बघूयात. आता इथं मी तीन स्टेट घेतलेले आहेत, फर्स्ट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. आपल्या सर्वांनाच माहिती की सॉलिडमधले जे मॉलिक्यूल असतात ते अतिशय जवळ असतात, त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो अतिशय कमी असतो. लिक्विडमध्ये तो थोडा जास्त असतो आणि गॅसियसमध्ये तो खूपच जास्त असतो. आता ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या ना हीट देतो त्यावेळेस काय होतं, तर जेव्हा आपण एखाद्या सॉलिड गोष्टीला हीट देतो त्यावेळेस त्याच्या आत थोडीशी हीट असते, पण आपण त्याला आणखीन हीट देतो, आणखीन एनर्जी देतो, त्यावेळेस हे जे मॉलिक्युल आहेत ते शेक करायला लागतात. आणि शेक करायला लागल्यामुळे ते एकमेकांना धडकतात, आणि एकमेकांना धडकल्यामुळे यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो वाढायला सुरुवात होते. आणि आपल्याला माहिती, जर मॉलिक्युलमधला डिफरन्स वाढला तर याचं कन्वर्जन कशात होणार, लिक्विडमध्ये होणार. त्याच पद्धतीने जर आपण एखाद्या लिक्विड गोष्टीला हीट प्रोव्हाइड केली तर ते शेक व्हायला लागतात, एकमेकांना धडकतात, आणि त्यांच्यातला डिस्टन्स हा आणखीन वाढतो, आणि म्हणून ते गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ज व्हायला लागतात. अशा प्रकारे हीटचा या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेटवर परिणाम होत असतो, आणि ते सॉलिडमधून लिक्विड आणि लिक्विडमधून गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ज होतात. तर आता आपण वळूया आपल्या एक्सपेरिमेंटकडे. आता या एक्सपेरिमेंटमध्ये इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये खूप सारे आईस क्यूब टाकलेले आहेत, आणि त्यामध्ये एक थर्मामीटर ठेवलेला आहे, आणि बर्नरच्या साह्याने त्या आईस क्यूबला हीट दिलेली आहे. आपण काय शिकलो आहोत की जेव्हा एखाद्या वस्तूला आपण हीट प्रोव्हाइड करतो त्यावेळेस त्या वस्तूचं टेम्परेचर हे राईज व्हायला लागतं. परंतु येथे आणखीन एक गोष्ट होते की याचं जे कन्वर्जन आहे, आईस क्यूब हे सॉलिड आहेत आणि मग त्याचं कन्वर्जन कशात होणार, लिक्विडमध्ये होणार. मग ह्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत असतं. परंतु ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसलं की जेव्हा याचं कन्वर्जन हे लिक्विडमध्ये होतं आहे त्यावेळेस याचं टेम्परेचर वाढत नाही. हे कशामुळं? आणि मग एवढी सगळी हीट जी रिक्वायर्ड झाली ती कशात गेली, कुठं गेली ही हीट? तर याच्यावरनं शास्त्रज्ञांनी असं कन्क्लुजन काढलं, ज्यावेळेस आपण एखाद्या सॉलिड वस्तूला हीट प्रोव्हाइड करतो तर त्याचं कन्वर्जन हे लिक्विडमध्ये होतं, म्हणजेच त्याची स्टेट चेंज होती. परंतु येथे टेम्परेचर राईज होत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आहे. आणि या एक्सपेरिमेंटवरून शास्त्रज्ञांनी असं निष्कर्ष काढला की ज्यावेळेस आपण एखाद्या सॉलिड वस्तूला टेम्परेचर प्रोव्हाइड करतो त्यावेळेस एकतर त्याचं टेम्परेचर वाढतं किंवा त्याची स्टेट ही चेंज होते, म्हणजे ही तर स्टेट चेंज झाली म्हणून टेम्परेचर हे राईज होणार नाही. आणि जर इथं टेम्परेचर राईज झालं तर इथं स्टेट चेंज होणार नाही. अशा दोनपैकी एक क्रिया ही ठीक करत असते. मग पुढं काय आलं, जेव्हा या पूर्ण आईसचं कन्वर्जन हे वॉटरमध्ये झालं त्यावेळेस मग याचं टेम्परेचर राईज व्हायला सुरुवात झाली. असं का झालं, तर आता याची पूर्णपणे स्टेट चेंज झाली, मग काय होणार, टेम्परेचर वाढणार, कारण की स्टेट चेंजिंगचं काम हे पूर्ण झालंय, म्हणून इथं टेम्परेचर इन्क्रीजिंगचं काम सुरू होणार. आणि ज्यावेळेस या वॉटरचा
या आईसचं पूर्णपणे इथं काय झालेलं आहे, वॉटरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे आणि या वॉटरचं टेम्परेचर आता वाढायला सुरुवात झालेली आहे. मग ती 20 डिग्री, 50 डिग्री आणि एक असा पॉईंट येतो ज्यावेळेस हे वॉटर काय व्हायला लागतं, बॉईल व्हायला लागतं. तो पॉईंट कुठला, तर 100 डिग्री सेल्सिअस. मग त्यावेळेस परत याचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहिलं. 100 डिग्रीनंतर जेव्हापर्यंत या पूर्ण वॉटरचं कन्वर्जन हे स्टीममध्ये किंवा गॅसियस स्टेटमध्ये होत नाही, तोपर्यंत या वॉटरचं टेम्परेचर हे कसं राहिलं, 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे कॉन्स्टंट राहिलं आणि टेम्परेचर हे राईज झालेलं नाही, तर याची स्टेट चेंज झाली. आणि ज्यावेळेस स्टीममध्ये सगळ्या वॉटरचं रूपांतर झालं, त्यावेळेस परत आहे ती स्थिती झालेली आहे. अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आहे. आता याच्यातून आपल्याला काय कळतं, लॅटेंट हीट कशाला म्हणायची, तर जी हीट रिक्वायर्ड झालेली आहे स्टेट चेंजिंगसाठी, स्टेट चेंजिंगसाठी जी हीट रिक्वायर्ड झालेली आहे त्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ हीट एनर्जीला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. आता याचे दोन प्रकार आहेत, ते आपण बघूयात. आता आपल्याला कळलं आहे की लॅटेंट हीट म्हणजे काय. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी यूज फॉर स्टेट चेंजिंग हेअर इज नॉट टेम्परेचर इनक्रीज व्हाइल ऍब्झॉर्ब हीट. म्हणजेच अशी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी स्टेट चेंजिंगसाठी वापरली जाते परंतु या टेम्परेचर इनक्रीज होत नाही, अशा प्रकारच्या हीट अमाऊंटला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. आता आपण हीट लॅटेंट हीटचे दोन प्रकार बघूयात. फर्स्ट आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आता पहिला जो प्रकार आहे तो मी तुम्हाला पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये सांगितला आहे की द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट ऑफ मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड अ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे अशी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी स्टेट चेंजिंगसाठी वापरली जाते आणि ती स्टेट चेंज ही सॉलिडमधून कशात होते, लिक्विड फेजमध्ये होते. आणि इथं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं एका युनिट ऑफ मासला. म्हणजे एखाद्या युनिट ऑफ मासला टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि ती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ही सॉलिड टू लिक्विड अशा फेजमध्ये स्टेट चेंज करण्यासाठी वापरली जाते, अशा हीटला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे मेल्ट होणे, एखादी गोष्ट सॉलिड गोष्ट लिक्विडमध्ये कन्वर्ज होण्याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग. आणि ज्या पॉईंटला ती मेल्ट होतं त्याला आपण काय म्हणतो, त्या गोष्टीचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि मेल्टिंग म्हणजेच फ्युजन, ठीक आहे. आणि मग अशा जी प्रक्रिया आहे ज्याच्यात एखादी सॉलिड वस्तू लिक्विडमध्ये म्हणजेच ती मेल्टिंग होत असते त्याला त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि तोच पॉईंट जी एनर्जी रिक्वायर्ड होते त्याला आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. आता स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, यामध्ये अशी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी स्टेट चेंज करते लिक्विडमधून गॅसेसमध्ये परंतु कॉन्स्टंट टेम्परेचर राहतं आणि त्याचबरोबर मास एका युनिट ऑफ माससाठी ती वापरली जाते. आता दुसरा एक्सपेरिमेंट, त्यात मीच तुम्हाला सांगितलं की वॉटर बॉइलिंग होतंय. वॉटर बॉईल होतंय म्हणजे काय, तर वॉटर हे लिक्विड आहे ते गॅसेसमध्ये कन्वर्ज होत होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अशा पॉईंटला ज्या पॉईंटला वॉटर किंवा कुठली गोष्ट बॉईल होते त्याला त्याचा काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट, ठीक आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट ऑफ मास ऑफ अ लिक्विड टू कन्वर्ट इन टू गॅसियस फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, ठीक आहे. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण हे बघितलेलं आहे, अशी हीट जी लिक्विडमधून गॅसियसमध्ये म्हणजे बॉइलिंग करण्यासाठी वापरली जाते त्या अमाऊंट ऑफ हीट एनर्जीला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. अशा प्रकारे हा होता. त्यानंतर आता खाली एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे, बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे, त्याची स्पेसिफिक लॅटेंट हीट दिलेले आहे आणि वेपरायझेशन आणि फ्युजन दिलेलं आहे. आता एकच सबस्टन्सचं मी तुम्हाला करून दाखवते. पहिलं तर वॉटर आणि आईसचं करून दाखवते. आपण एक्सपेरिमेंटमध्ये हेच बघितलेलं आहे, मेल्टिंग पॉईंट म्हणजे असा पॉईंट ज्या ठिकाणी एखादी सॉलिड वस्तू लिक्विडमध्ये कन्वर्ज होते त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, त्या वस्तूचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि या आणि ज्या ठिकाणी एखादी गोष्ट लिक्विडमधून
गैसियस मध्ये कन्वर्ज होते त्या पॉइंटला आपण काय म्हणतो बॉइलिंग पॉइंट म्हणतो ठीक आहे आईसचा मेल्टिंग पॉइंट 0 आहे आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय आहे 100 आहे यानंतरच जे काही असेल किंवा आईस मधून वॉटर मध्ये कन्वर्जन झालं त्यानंतर ना बॉइलिंग होईपर्यंत त्याचं काय असतं टेंपरेचर कॉन्स्टंट असतं आता जी हीट याच्यासाठी रिक्वायर्ड होते त्याला आपण स्पेसिफिक हीट ऑफ फ्यूजन किंवा वेपरायझेशन म्हणतो ते पण पॉइंट आपल्याला इथं दिलेला आहे आय होप की तुम्हाला लॅटेंट हीट काय आहे ते समजलं असेल जर काही अडचणी असतील किंवा कुठला पॉइंट समजला नसेल किंवा माझी काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघूयात विच इज रेग्युलेशन ठीक आहे आता हा सुद्धा जो पॉइंट आहे तो आपण एका एक्सपेरिमेंट थ्रू बघणार आहोत आता इथं आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे If two small pieces of ice are taken and pressed against each other for a while, they stick to each other. Why does it happen? हाच एक्सपेरिमेंट आपण करून बघूयात म्हणजे मी तुम्हाला सांगते त्याची माहिती आणि मग आपण रेग्युलेशनकडे वळूयात रेग्युलेशन आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे हे एकमेकांशी संबंध ठेवतात ठीक आहे आता आपण ते बघूयात आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं दोन आईस क्यूब घेतलेले आहेत आणि याला दोन्ही बाजूंनी प्रेशर रिक्वायर्ड केलेला आहे आणि जेव्हा आपण या दोन्हीला प्रेशर रिक्वायर्ड करतो त्यावेळेस हे दोघं एकमेकांना चिटकतात म्हणजे ह्या दोघांचा एकच सरफेस होतो आता हे कशामुळं तर इथं सगळ्यात मोठा संबंध येतो तो म्हणजे प्रेशरचा आता प्रेशरचा काय संबंध येतो ते बघूयात आता हे तुम्ही सगळं अनुभवलेलेही असेल जर अनुभवला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे आता जेव्हा आपण एखाद्या वस्तूला हे प्रेशर देतो त्यावेळेस त्याचा मेल्टिंग पॉइंट हो मायनस होतो म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी होतो आता आईसचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो 0 आहे मग तो आणखीन कमी होतो म्हणजे तो -1 डिग्री होतो किंवा -2 डिग्री होतो अशा प्रकारे तो कमी होतो आणि जर आपण एखाद्या लिक्विड स्टेटला जर प्रेशर रिक्वायर्ड केलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा उलट वाढतो आता याचं उदाहरण घ्यायला गेलं तर आपला घरातला प्रेशर कुकर जेव्हा आपण प्रेशर कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवतो त्यावेळेस ते पाणी खूप उशिराने उकळतं म्हणजे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट होता वॉटरचा काय आहे नॉर्मल बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस पण तो आणखीन वाढतो म्हणजे 110 होऊ शकतो 130 होऊ शकतो अशा प्रकारे वाढतो म्हणजे कुकरमध्ये पाणी उशिराने तापतं तसं कारण तिथं प्रेशर काय असतं हाय प्रेशर असतं आणि मेल्टिंग पॉइंट हा कमी होत असतो मग बर्फाचा मेल्टिंग पॉइंट जर 0 असेल तो आणखीन कमी होऊन -1 किंवा -2 डिग्री होऊ शकतो आता दुसरं बघूयात की जेव्हा प्रेशर आपण काढून घेतो एखाद्या गोष्टीचं प्रेशर काढून घेतो प्रेशर जिथं कमी असतं तिथं काय होतो मेल्टिंग पॉइंट हा वाढतो उलट म्हणजे आता मेल्टिंग पॉइंट जर 0 असेल तर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 2 डिग्री सेल्सिअस होऊ शकतो आणि जर आपण एखाद्या लिक्विड स्टेटचा जर प्रेशर काढून घेतलं तर आपण अनुभवला असेल की जेव्हा आपण माउंटनवर जातो आणि तिथं पाणी उकळायला ठेवतो तर ते लवकर उकळतं म्हणजे ते 80 डिग्रीलाच उकळतं किंवा 70 डिग्री सेल्सिअसलाच उकळतं जेवढ्या उंचीवर आपण जाईन तेवढा बॉइलिंग पॉइंट काय होतो कमी होत असतो जेव्हा आपण प्रेशर कमी देतो तेव्हा बॉइलिंग पॉइंट हा कमी होतो आणि मेल्टिंग पॉइंट हा वाढतो आता याचाच संबंध या एक्सपेरिमेंटमध्ये आहे तो कसा तो बघूया आता इथं जेव्हा आपण ह्याला दोन्हीकडनं प्लस प्रेशर दिलेलं आहे म्हणजे प्रेशर रिक्वायर्ड केलेलं आहे तेव्हा मेल्टिंग पॉइंट काय होणार आहे कमी होणार आहे मग याचा मेल्टिंग पॉइंट काय होतो कमी होतो आणि मग हा बर्फ वितळायला लागतो समजा हा वितळला की आपण ह्या दोघांना काय करतो याचा सरफेस एकत्र करतो आणि तो वितळत असतो आणि ज्यावेळेस आपण याचं प्रेशर मायनस करतो आता प्रेशर काढून घेतलं आपण म्हणजे त्यांना सोडून दिलंय की मग काय होणार की याचा मेल्टिंग पॉइंट जो होता प्रेशर सोडून दिल्यानंतर काय होणार मेल्टिंग पॉइंट परत वाढणार मग परत हे वाढलं की ते परत फ्रीज व्हायला लागणार म्हणजे आपण हे चिटकवलं होतं इथं मेल्ट पण वॉटर झालेलं आहे आणि मेल्टिंग पॉइंट परत वाढला की हे दोन्ही फ्रीज होऊन जातात आणि ह्यांचा सरफेस हा एकत्र चिटकून जातो म्हणून दोन आईस क्यूब जर आपण घेतले त्याला प्रेशर दिलं तर काय होतं ते दोन एकमेकांना चिटकतात आता हे कारण तुम्हाला कळलंच असेल की का चिटकतात आता याचा संबंध रेग्युलेशनमध्ये असतो रेग्युलेशन म्हणजे काय आता ते आणखीन एक एक्सपेरिमेंट आहे त्याद्वारे आपण समजून घेऊयात
आता या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे की एक टेबलावर एक आईस स्लॅब ठेवलेला आहे आणि त्यावर एक दोरीवर दोन वेट बांधलेले आहेत आणि मग इथं काय होतं की जेव्हा ह्या दोरीचं वेट याच्यावर पडतं त्यावेळेस ही दोरी ह्या पूर्ण आईस क्यूब मधून निघून जाती आणि इथं टेबलावर जाऊन पडती. परंतु आईस क्यूबचे दोन तुकडे होत नाही. हे कसं काय? तर इथं पण संबंध आहे तो म्हणजे प्रेशरचा. तो कसा तो आपण बघूयात. आता या दोरीवर आपण काय केलेले आहेत, दोन वेट बांधलेले आहेत आणि वेटचं वजन जास्त असतं म्हणजे इथं प्रेशर काय पडणार आहे, जास्त पडणार आहे. आणि प्रेशर जास्त पडल्यानंतर आईसचं मेल्टिंग पॉईंट काय होणार, कमी होणार, हे आपल्याला माहिती आहे. मग आईसचं ज्यावेळेस मेल्टिंग पॉईंट कमी होणार त्यावेळेस इथलं जे बर्फ आहे एवढा छोटासा बर्फ वितळणार आणि ही दोरी कुठं येणार, यास इथं येणार. ठीक आहे, इथं आली आपली दोरी आणि इथलं जे प्रेशर आहे ते कमी होणार. मग प्रेशर कमी झाल्यानंतर मेल्टिंग पॉईंट काय होतो, वाढतो. म्हणजे परत इथलं मेल्टिंग पॉईंट वाढला की इथलं काय होणार, सगळं आईस परत भरून निघणार म्हणजे फ्रीज होऊन निघणार. त्यानंतर इथं दोरी आहे, परत इथं प्रेशर पडणार आणि इथला आईस वितळणार आणि ही दोरी आणखीन खाली जाणार आणि परत इथलं प्रेशर कमी होणार, मग इथं परत आईस फ्रीज होणार. अशा असं करत करत ही दोरी ह्या पूर्ण आईस क्यूबमध्ये निघून इथं पडते. परंतु आईस क्यूब हा दोन भागामध्ये डिवाइड होत नाही कारण इथं प्रेशरचा सगळ्यात मोठा वाटा असतो. आता यालाच आपण रेग्रेशन म्हणतो. आता याची डेफिनेशन बघूया. द फिनोमेना इन विच द आईस कन्वर्ट टू लिक्विड ड्यू टू द अप्लाय फोर्स and then reconverts to ice once the pressure is removed is called regulation. ठीक आहे, आता आपल्याला कळलं regulation कशाला म्हणायचं. प्रेशर अप्लाय केल्यामुळं, अप्लाय प्रेशर केल्यामुळं आईसचं कन्वर्जन कशात होतं, लिक्विडमध्ये होतं. आणि परत जेव्हा प्रेशर आपण रिमूव्ह करतो त्यावेळेस परत हे जे लिक्विडचं कन्वर्जन आईसमध्ये होणे, यालाच काय म्हणतो आपण, रेग्युलेशन असं म्हणतो. ही सिंपल कन्सेप्ट इथं वापरली जाते आणि त्यामुळं आईसचे दोन तुकडे न होता इथं ही दोरी जी आहे ही टेबलावर येऊन पडते. हे आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आपण एकदा परत एकदा रिव्हिजन करूया. जेव्हा प्रेशर अप्लाय झालं त्यावेळेस मेल्टिंग पॉईंट कमी झाला आणि ही दोरी खाली आली आणि वरचं प्रेशर निघालं त्यामुळे मेल्टिंग पॉईंट वाढला आणि ही परत फ्रीज झालं. असं करत करत हे खाली आलं आणि इथं दोरी वेट सोबत आलेली आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, द फिनोमिना विच रेग्युलेशन इज अप्लाइड. ठीक आहे, अशा प्रकारे रेग्युलेशननुसार ही क्रिया इथं होत असते. आय होप तुम्हाला लॅटन हीट आणि रेग्युलेशन या दोन्ही क्रिया समजल्या असतील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या बघूयात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघता येतील. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काय प्रॉब्लेम आले किंवा काय अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा सुद्धा मला कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय, टाटा.